मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, मात्र या दर्जा मिळाल्याचे आता काय फायदे आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन आणि साहित्य संग्रह करणं, देशातल्या सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय असणार. प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं. महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने नोकरीच्या संधीमध्ये देखील वाढ होणार आहे. भाषांतर, नोंद, विविध साहित्यांचं प्रकाशन अशा संधी देखील यामुळे उपलब्ध होणार आहेत. तर डिजिटल माध्यमात देखील रोजगाराच्या अनेक संधी मिळणार आहेत.